नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सर्कल या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तलाठी, आरोग्य विभाग, रेल्वे भरती या परीक्षांमध्ये असे काही प्रश्न विचारू शकतात, ते प्रश्न आजपासून आपण बघणार आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये कॅलेंडराची पुनरावृत्ती या टॉपिकवरील प्रश्न बघणार आहे. त्यापूर्वी ई स्टडी सर्कलद्वारे ॲडमिशन ओपन झालेलं आहे, त्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, भूमिती, इंग्रजी आणि मराठी या विषयांसाठी असणार. ही बॅच ऑनलाईन असणार. यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर प्लस तुम्हाला ऑनलाईन टेस्ट मिळणार. या बॅचची फी 1 युजरसाठी 999 रुपीज आणि 2 युजरसाठी 1499 रुपीज. आणि या बॅचची व्हॅलिडिटी 2 वर्षासाठी असणार. जे कोणी विद्यार्थी इंटरेस्टेड असेल ते या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकतात. ही माझ्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन. मी 2018 महाराष्ट्र फॉरेस्ट मेन एक्झामसाठी क्वालिफाईड होतो. त्यानंतर आजचे जे आपण क्वेश्चन बघणार आहे त्यासाठी बेसिक जी कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे ते सर्वात पहिले आपण बघून घेऊ. ज्या ठिकाणी एक्स्ट्रा डेची बेरीज ही 7 किंवा 7 पटीतील त्याच्या पुढील वर्ष हे सेम कॅलेंडर वर्ष असते. आता आपण बघता येणार बेरीज किंवा 7 पटीत म्हणजे काय. 7 फळ्यामध्ये येणारे अंक असेल तर त्या पुढील वर्ष हे सेम कॅलेंडर वर्ष असते. आता आपण आजचे जे क्वेश्चन ज्या शॉर्टकट पद्धतीने आपण सॉल्व करणार आहे त्या पहिले आपण बघून घेऊ. जसं बघितलं पुनरावृत्ती वर्ष, जसं आपल्याला प्रश्न विचारला असेल का 2019 या वर्षाचं कॅलेंडर पुन्हा कोणत्या वर्षी येणार. त्यासाठी आता प्रश्नातील वर्ष झालेलं आहे 19, म्हणून आपण एक छोटासा कॉन्सेप्ट बघता येणार. जसं प्रश्नातील जी वर्ष असेल या प्रश्नातील वर्षाला आपण 4 भाग देऊ. 4 भाग दिल्यानंतर बाकी 0 उरत असेल. 4 भाग दिल्यानंतर बाकी 0 उरत असेल तेव्हा आपण प्रश्नातील वर्षामध्ये 28 ॲड करू. त्यानंतर प्रश्नातील वर्षाला आपण 4 भाग दिल्यानंतर बाकी 1 उरत असेल तेव्हा आपण प्रश्नातील वर्षामध्ये 6 ॲड करू. त्यानंतर प्रश्नातील वर्षाला आपण 4 भाग दिल्यानंतर बाकी 2 उरत असेल तेव्हा प्रश्नातील वर्षामध्ये आपण 11 ॲड करू. त्यानंतर प्रश्नातील वर्षाला आपण 4 भाग दिल्यानंतर बाकी 3 उरत असेल तेव्हा आपण प्रश्नातील वर्षामध्ये 11 ॲड करू. एक सिम्पलशी कॉन्सेप्ट, फक्त आपण प्रश्नातील वर्षाला 4 भाग देऊ. अगर 0 उरत असेल तेव्हा आपण प्रश्नातील वर्षामध्ये 28 ॲड करू. त्याचबरोबर बाकी 1 उरत असेल तेव्हा प्रश्नातील वर्षामध्ये आपण 6 ॲड करू. त्याचबरोबर प्रश्नातील वर्षाला आपण 4 भाग दिल्यानंतर 2 उरत असेल तेव्हा आपण 11 ॲड करू. त्यानंतर 3 उरत असेल तेव्हा आपण 11 ॲड करू. या सिम्पलच्या पद्धतीने हे क्वेश्चन आपण 10 सेकंदाच्या आत सॉल्व्ह करू शकतो. आजचा पहिला क्वेश्चन, 2016 कॅलेंडराची पुनरावृत्ती म्हणजे सेम कॅलेंडर केव्हा होईल किंवा कोणत्या वर्षी होणार. त्यासाठी आपण प्रश्नातील वर्ष 2016 याला आपण पहिले 4 भाग देऊ. 4 भाग दिल्यानंतर बाकी 0 उरत आहे. बाकी 0 उरत असेल तेव्हा आपण प्रश्नातील वर्षामध्ये 28 ॲड करतो. याची बेरीज केली तर आन्सर येणार 2044 म्हणजे 2044 2016 कॅलेंडराची पुनरावृत्ती होईल. म्हणजे आन्सर आपला ऑप्शन नंबर 4 असणार. त्यानंतर 2009 कॅलेंडराची पुनरावृत्ती म्हणजे सेम कॅलेंडर केव्हा होईल किंवा कोणत्या वर्षी होणार. त्यासाठी आपण प्रश्नातील वर्ष 2009 याला आपण 4 भाग देऊ. 4 भाग दिल्यानंतर बाकी उरणार 1. बाकी 1 उरत असेल तेव्हा आपण प्रश्नातील वर्षामध्ये आपण 6 ॲड करतो. म्हणजे आन्सर येणार 2015 म्हणजे 2009 कॅलेंडराची पुनरावृत्ती कधी होणार 2015. त्यानंतर 2010 कॅलेंडराची पुनरावृत्ती केव्हा होईल किंवा कोणत्या वर्षी होणार. आपला शॉर्टकट असणार सर्वात पहिले आपण घेणार प्रश्नातील वर्ष. प्रश्नातील वर्ष दिलेलं आहे 2010. आपण 2010 4 भाग देऊ. 4 भाग दिल्यानंतर बाकी 2 उरते. बाकी 2 उरत असेल तेव्हा आपण प्रश्नातील वर्षामध्ये 11 ॲड करतो. 11 ॲड केला तर आन्सर येणार 2021. म्हणजे ऑप्शन नंबर 3 काय असणार आन्सर.
त्यानंतर लास्ट बघू, सर्वात पहिले 2007 कॅलेंडराची पुनरावृत्ती केव्हा होईल किंवा कोणत्या वर्षी होणार, त्यासाठी आपण प्रश्नातील वर्ष 2007 आपण 4 भाग देऊ. 4 भाग दिल्यानंतर बाकी तीन वर्त असेल तेव्हा आपण प्रश्नातील वर्षामध्ये आपण 11 ॲड करतो. 11 ॲड केलं तर आपला आन्सर येणार 2018, म्हणजे ऑप्शन नंबर 3 का असणार आपला आन्सर. अशा पद्धतीने जे कठीण क्वेश्चन आहे त्याला खूप जास्ती वेळ लागते, पण आपण काही शॉर्टकट पद्धतीचा वापर करून ते क्वेश्चन आपण कमीत कमी वेळामध्ये आपण सॉल्व करू शकतो. अशा टाईपचे शॉर्टकटची तुम्हाला नीड असेल तर तुम्ही गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश ही ऑनलाईन स्पेशल बॅच तुम्ही जॉईन करू शकता, जी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच.